कश्मीर राज्य सरकारनं नुकतीच अनलॉक करताना हॉटेल आणि लॉज 100% म्हणजे पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी दिली आहे खरी, पण तरीही आजच्या परिस्थितीत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हा व्यवसाय पूर्ण क्षमतेनं सुरू करता येणार नाहीये. एकतर मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये कोरोनासाठी सेवा देणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी राहत आहेत. अनेक ठिकाणी हॉटेलचा स्टाफ हा गावाहून परतलेला नाहीये, त्यामुळे हॉटेल सॅनिटाईज करण्यासाठी आणि राहण्यायोग्य तयार करण्यासाठी किमान आणखीन 15 दिवस लागतील असं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे. आपण आता दादरच्या हॉटेल मिडटाऊन प्रीतम इथं आलेलो आहोत. तिथले मॅनेजर आहेत अरुण शर्मा. सर, सरकारने गाईडलाईन्स काढून म्हटलेलं आहे की 100% फुल कॅपॅसिटीने हॉटेल आणि लॉजेस सुरू करता येतील, पण तशी परिस्थिती आत्ता आहे का आणि तुमच्याकडची काय परिस्थिती नेमकी? असं आहे की सध्या की 100% तर आम्ही ऑक्युपन्सी देऊ शकत नाही. कारण काय आहे की अगोदरच 33% रिलीज झालेले नाही आणि त्याच्यानंतर प्रत्येक रूमला कमीत कमी साफसफाई करायसाठी मला 60 रूम आहे त्याच्या हिशोबाने 15-20 दिवस लागणारच. त्याच्यानंतरच आम्ही रूम देऊ शकत आहे आणि त्याप्रमाणे किचन आणि हे सर्व स्टाफ पण पाहिजे. त्याच्यामुळे थोडा तर टाइम पाहिजे आपल्याला 100% ऑक्युपन्सी करायला. सर, तुम्ही आता उल्लेख केला 33%चा, तो काय नेमका मुद्दा आहे? नेमका मुद्दा असा आहे की अगोदर गेल्या महिन्यात गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की 33% आम्ही रूम रिलीज करणार, ते सुद्धा झाले नाही. स्टाफ रिटर्न नाही आलाय म्हणजे साफसफाई व्हायला टाइम लागणार आणि 2 दिवसात तुम्ही म्हणतात की 60 रूम सफाई करून 100% ऑक्युपन्सी करा, ते शक्य नाही. हॉटेल पुन्हा एकदा नव्यानं सुरू करायला किती दिवस लागतील? साधारण किती कालावधी लागेल? सध्या 10 ते 15 दिवस लागणार. तुमचे कस्टमर्स आहेत, ते मुळात प्रवास करून येतात. आता विमान म्हणा, रेल्वे म्हणा, त्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याचा देखील तोटा तुम्हाला होऊ शकतो असं वाटतं का? सर, जेपर्यंत आपलं ट्रॅव्हल पोर्टल कॉर्पोरेट ऑफिस 100% चालूत नाही, फॉर एक्झाम्पल जसं रेल्वे आहे, फ्लाईट्स आहे, ते 100% चालू होणार तेव्हाच फायदा आहे सर्वांना. त्यापर्यंत कोणालाही फायदा नाही. आपण बघतोय की हॉटेल व्यवसायिक आहे, त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत राज्य सरकार इथला मेडिकल स्टाफ आहे किंवा ज्या काही ऑक्युपन्सी राज्य सरकारने कोविडमुळे केलेल्या आहेत ते जोपर्यंत बाहेर जात नाही आणि पुरेसा त्यांना अवधी मिळत नाही, तिथले त्यांचा स्टाफ परत येत नाही, तोपर्यंत हॉटेल व्यवसाय हा फुलफ्लेज पद्धतीने सुरू करणं सध्या तरी अवघड आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शनची. रिया आणि शौविक चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये गोव्यातील एका ड्रग्ज तस्कराचा समावेश आहे. मुंबईतून अब्बास लखानी, कर्ण अरोरा, झईद विलात्रा, बसित परिहार आणि गोव्यामधून फय्याद अहमद याला अटक करण्यात आली आहे. तर फय्यादचा गौरव आर्याशी संबंध असून बंगळुरूमधील एका बड्या प्रस्थाला तो ड्रग्ज पोहोचवणारा होता असं कळतंय. तर दुसरीकडे शौविक ज्या तस्करांकडून ड्रग्ज घ्यायचा त्या झईद आणि बसितचीही कसून चौकशी सुरू आहे. तर एनसीबीच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर आली आहे, काय निष्पन्न झालंय त्यावर एक नजर टाकूयात. ड्रग्जचा वापर, खरेदी आणि वाहतुकीची माहिती यातून मिळालेली आहे. तसंच या माहितीच्या आधारे मुंबईमध्ये एनसीबीकडून छापे टाकण्यात आले आणि या छाप्याअंतर्गत अब्बास लखानी आणि कर्ण अरोरा या दोघांना एनसीबीनं अटक केली आहे. अब्बास लखानी आणि कर्ण अरोराकडून गांजाही त्यांनी जप्त केलेला आहे. तर पुराव्यांच्या आधारे झईदला अटक करण्यात आली असून 9.5 लाखांचं ड्रग्ज विकल्याची झईदनं कबुली देखील दिली आहे. तर झईदकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बसित परिहारला देखील त्यांनी अटक केली आहे. आणि त्या सुशांतच्या मृत्यू प्रकरणी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येते, ती म्हणजे सुशांत नैराश्यात असल्याचं संपूर्ण कुटुंबाला माहीत होतं. कारण या संदर्भातील सुशांतच्या 3 बहिणींचे जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत. मुंबई पोलिसांना जूनमध्ये त्यांनी जबाब दिले होते आणि त्यामुळे सुशांतचं कुटुंब खोटं का बोलतंय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एकीकडे सुशांतचे वडील म्हणतात सुशांत नैराश्यात होता हे मला माहीत नाही, पण बहिणी जबाबात म्हणतात आम्हाला हे माहीत होतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ही 3 बहिणींच्या जबाबात ही आत्महत्याच आहे असं त्या म्हणताय. त्याचं कारण मात्र आम्हाला कळू शकलेलं नाही हे त्यांनी सहीनिशी लिहून दिलंय. त्यामुळे पोलिसांना एक जबाब द्यायचा आणि माध्यमांसमोर एक बोलायचं हा दुटप्पीपणा कशासाठी असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय.